दिवाळी सण आला की लगभग सुरू होते ती किल्ले बांधणीची. छत्रपती शिवरायांचा उज्ज्वल इतिहास साकारण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतो. फक्त बाल चमूच नाही तर तरुण वर्गाकडून सुद्धा किल्ले बांधणी केली जाते. कोल्हापूरमधील असंच एक मंडळ मागील 11 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास किल्ल्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आणि त्यांचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आयोजित करणारं हे पहिलंच मंडळ आहे. मंगळवार पेठेतील या मंडळाचं नाव आहे साठमारी फ्रेंड्स सर्कल. यावर्षी त्यांनी विशाळगड या किल्ल्याची शिवकालीन आणि आताची अशा दोन प्रतिकृती साकारल्या आहेत. हे सगळं साकारताना या मंडळाला अपार कष्टाच्या फेऱ्यातून जावं लागलं. यासाठी 4 ट्रॉली भर, 1 ट्रॉली लाल माती आणि दगड आदींचा वापर करण्यात आलाय. याची उंची 4 फूट आहे तर लांबी 35 फूट आणि रुंदी 20 फूट इतकी आहे. मंडळाच्या 14 जणांनी 1 महिना अहोरात्र कष्ट घेत या कलाकृती साकारल्यात. आतापर्यंत मंडळानं तोरणा किल्ला, पुरंदरतह शिवराज्याभिषेक सोहळा, कोंढाणा किल्ला, सिद्धीजोहरचा वेढा, शिवकालीन पन्हाळा आणि आताचा पन्हाळा अशा अनेक कलाकृती साकारल्या आहेत. यावर्षी साकारण्यात आलेल्या शिवकालीन विशाळगड आणि आताचा विशाळगड या माध्यमातून अतिक्रमण, गडकोट किल्ल्यांवर नावं लिहिणं, कचरा करणं अशा अनेक गोष्टींकडं लक्ष वेधलंय. हा किल्ला प्रत्येकानं एकदा नक्की पाहावा असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय. विशाळगड हा किल्ला दुरवस्था झालेली आहे तिची आपण इथं 2 प्रतिकृती केलेल्या आहेत. 1 प्रतिकृती माझ्या डाव्या साईडला बघू शकता की आत्ताची सध्याची परिस्थिती आणि शिवकालीन किती सुंदर होती परिस्थिती हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आणि माझ्या शिवभक्तांना कळावं की आपण कुठे होतो आणि आता कुठे चाललोय आणि इथून पुढच्या पिढीला हा किल्ला म्हणजे काय हे इथल्या इतिहास समजण्यासाठी तिथे इतिहास बघायला काहीच मिळणार नाही. त्यासाठी आहे त्या स्थितीत तरी आता विशाळगड वाचावा हीच आमची एक संकल्पना आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही एकदा येऊन हा किल्ला बघा आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ही लोकांना विनंती करतो. अतिशय सुरेख पद्धतीनं या कलाकृती साकारण्यात आल्या आहेत हे पाहण्यासाठी सध्या नागरिक गर्दी करतायत. येणाऱ्या सर्व नागरिकांना माहिती देण्याचं काम सुद्धा हे मंडळ करतंय. फक्त भव्य दिव्य किल्ले निर्मिती नाही तर त्यांचा उद्घाटन सोहळा सुद्धा या मंडळानं मोठ्या थाटामाटात केला आहे. विशेष म्हणजे इतके भव्य दिव्य किल्ले साकारूनही हे मंडळ कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेत नाही. फक्त जनजागृती हा एकमेव उद्देश या मंडळानं आज तागायत जपलाय. या कलाकृती साकारण्यात मंडळाचे सिद्धिविनायक हावळ, सुयश पायमल, अंधांशू पायमल, श्रीधर पोवार, अभिषेक साने, प्रथमेश अतिग्रे, अक्षय जरक, अमित जरक, सुशांत जरक, ओंकार प्रभावळे, शुभम जोशी, विशाल कांबळे, गौरव माळी, सौरभ जनवाडे यांनी कष्ट घेतलाय.